राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची शहर राष्ट्रवादीने केली महाआरती। सोलापूर सिंहगड महाविद्यालयाच्या संघाला हॅकॅथॉनमध्ये मिळाले द्वितीय पारितोषिक। हिंदू राष्ट्र जागृती सभेनिमित्त केले प्रसार फेरीचे आयोजन। शेतकऱ्यांना निकृष्ट औषधांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईसाठी संभाजी आरमारने दिले कृषी अधिकाऱ्यांना निवेदन। वंदे भारत तसेच सिद्धेश्वर एक्सप्रेसचे वेळापत्रक रुळावर। सोलापुरात महापालिका अतिक्रमण विभागाची कडक कारवाई। चालू शैक्षणिक वर्षात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार 2 गणवेश आणि बूट मोजे। 2000 दिव्यांनी उजळला दानम्मा देवीचा मंदिर परिसर। किंगुलांबिका मंदिरात अक्षता कलशाचे पूजन। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।